भारतीय जनता पक्ष केळवणे पुरस्कृत तरीशितच आदरणीय सन्माननीय सुशील राऊत साहेबांना देखील विनंती असेल की आपण प्रेक्षक वर्गामध्ये आहात तर आपली जागा तेथे नाही, आपण आमच्या हृदयावर राज्य करताय तर आपण या व्यासपीठावर मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आदरणीय सन्माननीय सुशील राऊत साहेबांना विनंती असेल की आपण यायचंय. चला सर, पंचांना विनंती असेल आपण सामना स्पीडअप करा, सामन्याला सुरुवात करायची आहे त्वरित. दोन क्वालिफाईड पंच अगदी या सामन्याचे न्याय देवता तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळते. भारतीय जनता पक्ष केळवणे पुरस्कृत उरण पडवेल आमदार चषक 2024 चेहर निषेध रजनी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. कालच्या दिवशी मात्र या स्पर्धेला प्रारंभ झाला आणि आज या स्पर्धेचं मात्र आजची दुसरी रात्र तुम्हाला पाहायला मिळते. दुसऱ्या रात्रीतील ही शेवटची लढत पहिल्या फेरीत तुम्हाला पाहायला मिळते. नीलकंठेश्वर वळवे विपक्ष जे हनुमान भेंडकळ, अगदी दोन मातब्बर संघ एकमेकांसमोर असतील. स्ट्राईक फलंदाज आपण पाहू शकता. तर निश्चितच आयुष भगत स्ट्राईक फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतं. दुसऱ्या एंडवरती असेल हितेन भोईर आणि मात्र नीलकंठेश्वर उळवे संघाकडून त्यांचं प्रमुख पहिलं अस्त्र वापरलं जाईल महेंद्र मडवे, एक जबरदस्त चतुर चाणक्ष असा गोलंदाज. तर दोन्ही संघ तुम्हाला सूचना असेल, खास करून उळवे संघ 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं फेकायचे आहेत. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकायचे आहेत, अन्यथा 5व्या निश्चितच षटकामध्ये तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये खेळवावा लागेल. चला स्ट्राईक फलंदाज हितेन भुईर असेल, माफ करा, चला अतिरिक्त खेळाडू असेल, आपण नावं व्यवस्थित सांगा. पहिला चेंडू असेल महेंद्र मडवी याचा. हा मात्र फुलटसमध्ये चेंडू पाहायला मिळतोय, अगदी बीमर स्वरूपाचा चेंडू, रिस्टाईटच्या वर चेंडू फेकला जातोय. पहिल्या चेंडूवरती मात्र निश्चितच फ्रीट मिळेल. निश्चितच पहिल्या चेंडूवरती मिळतो मात्र फ्री हिट आणि मग त्या फ्री हिटचा कितपत फायदा उठवेल हा फलंदाज. फुलटसमध्ये चेंडू, चेंडू भिरकावलाय लॉंग ऑन सीमारेषा बाहेर, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, येतोय हा मात्र एक विकेट षटकार. कालच्या रजनीमध्ये दोन गोलंदाजांनी विकेट अटॅक मिळवली, आजच्या रजनीमध्ये दोन गोलंदाजांनी विकेट अटॅक मिळवली आणि हा चेंडू मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढला, गल्ली पॉईंट रिजनमध्ये मात्र चेंडू उचलला फेकला, तोपर्यंत मिळाली एक धाव. अगदी चित्त्याच्या चपलाने एक धाव पूर्ण केली, आखोई आखोमी इशारा झाला आणि मात्र एक धाव कन्वर्ट करण्यात आली. निश्चितच एकदम संघ आता मात्र जाऊन पोचतोय. आपण विचार केला 8च्या घरात पहिला चेंडू आपण पाहिला, रिसाईडच्या वर फेकला गेला, निश्चितच बीमर स्वरूपात चेंडू पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती लॉंग ऑन रिजनमध्ये आला बिगिट षटकार हितेन भुऱ्याच्या माध्यमातून. तिसऱ्या चेंडूवरती मिळाली एक सिंगल धाव. आता स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच आयुष भगत एक जबरदस्त खेळाडू, आपण विचार केला जय हनुमान भेंडकळ संघाचा. हा चेंडू सबमरीन डिलिव्हरी, चेंडू पडला निश्चितच गुडघ्याच्या खालून निघून गेला. पंचांकडे प्रश्न विचारले जात आहेत, पंचावर दडपण टाकले जात आहे. मात्र दोन्ही क्वालिफाईड पंच अगदी स्थिर आपल्या निर्णयावरती. निर्धव चेंडू झाली सांगता, अगदी चांगला चेंडू हाताला गेला. या दरम्यान आपण पाहू शकता गोलंदाज महेंद्र मडवी
ज्या चुका पहिल्या दोन चेंडूवरती केल्यात ना, त्या मात्र निश्चितच चुकांवर निश्चित आपण पाहिलं असेल की भरपाई करताना गोलंदाजा स्विचिटचा फटका, बनी तो आबाद नाही तो बर्बाद, यावेळेस म्हटलं बर्बाद करून सोडलंय. यष्ट्यांचा वेध घेतला जातोय, त्रिपला उद्ध्वस्त, पहिला शिलेदार भुर्जावरून उतरलाय खाली, पहिला अधरा बसतोय चेनुमान भेंडकर संघाला. जबरदस्त भव्य दिव्यास आयोजन भारतीय जनता पक्ष केलवणे पुरस्कृत उरण पडवेल आमदार चषक 2024 ही स्पर्धा नेत्रदीपक आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. पहिले षटक मार्गस्थ महेंद्र मडवी, मागच्या चेंडूवरती मिळवली विकेट. आता मग दोन चेंडूचा वाजवी कडे शिल्लक असेल. पहिल्या षटकाचा आपण विचार केला, महेंद्र मडवी गोलंदाजी ट्रॅकवरती अगदी भन्नाट वेगाने धावणारी ट्रेन तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि निश्चितच केलवणीच्या क्रीडानगरीमध्ये काय जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मयूर भगत, हा चेंडू मात्र बॅटची अप्रोच घेतली, चेंडू अगदी जातोय मिड ऑन रिझर्व मध्ये, पकडला जाईल झेल आणि संपुष्टात आलाय मयूर भगत याचा खेळ. काय जबरदस्त चेंडू हाताले जात आहेत महेंद्र भोईर. पहिला चेंडू आपण पाहिला आव्हानच्या स्वरूपाचा फेकला अगदी रिसर्टच्या वर, बिंबर स्वरूपात चेंडू, दुसऱ्या चेंडूचा षटकार आणि त्याच्यानंतर काय जबरदस्त कमबॅक महेंद्र भोईरच्या माध्यमातून. बॅक टू बॅक दुसरा अधरा दिला जातोय आयुष भगत, त्याच्यानंतर मयूर भगत. ही मात्र भगत बंधूची जोडी आता मात्र डगआउटमध्ये विसाव घेताना दिसेल. नवीन फलंदाज यश भोईर, यश भोईरला मात्र यशपूर्वक फलंदाजी करावी लागेल. आपला संघ अडचणीत सापडलाय आणि मात्र निश्चितच त्याला मात्र संघाला सावरावं लागेल. मागच्या कुठल्या सामन्यामध्ये कधी चांगली फलंदाजी केली असेल तर ती फलंदाजी तुम्हाला आठवावी लागेल, कारण आता आपला संघ अडचणीत आहे. चांगली फलंदाजी करावी लागेल तुम्हाला. आता हा चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, क्रिकेटचा क्लास, चेंडू पडला गोळीच्या वेगाने निघून गेला, विसावला मात्र यष्टकच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू झाली सांगता. षटकाची झाली समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जे हनुमान भेंडकर संघाची धाव संख्या लागली आहे धावपलकावरती. दोन गडी बाद आठच्या घरात.
110 रिझर्व मध्ये चेंडू निश्चितच फील्ड केला जाईल आणि उचलून फेकला जातो, तोपर्यंत स्ट्राइक रोटेट केली जाते, एक धाव मिळाली जाते, एक धावीने संघ जाऊन पोहोचतोय नऊच्या घरात। हितेन भोईर यश भोईर अशी बंधूंची जोडी तुम्हाला मैदान मध्ये पाहायला मिळते आणि आता मात्र गरजेनुसार खेळ करावा लागेल। आपला संघ अडचणीत सापडलाय, आयुष भगत स्वस्तात परतला, गोल्डन डकचा शिकार झाला, मयूर भगत हा सुद्धा आपण पाहिला असेल तो सुद्धा गोल्डन डॉगचा शिकार झाला, कोणती धाव निश्चितच वैयक्तिक स्कोर कार्डमध्ये जमवता आली नाही आणि स्वस्तात परतले दोन्ही खेळाडू। आता मात्र हे दोन खेळाडूंचा पूर्ण दारोमदार असेल, चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण ज्या प्रकारची फलंदाजी आहे ना नीलकंठेश्वर उलवे संघाची अगदी खोलवर फलंदाजी, मग ते निश्चितच दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच। पुढचा चेंडू, हा चेंडू भिरकावलाय स्क्वेअर लेग रिजनमध्ये, निश्चितच थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत संधी मिळाली फलंदाजांना दोन धावा पूर्ण करण्यासाठी। क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला, स्वतःला सावरलं, चेंडू जोपर्यंत उचलून फेकला तोपर्यंत दोन धावा पूर्ण केल्या सहजरित्या दोन्ही फलंदाजांनी, दोन धावांनी संघ आता मात्र पाहायला मिळतोय जातोय 11 घरात, दुच्चांक गाठली आहे, मात्र दोन गडी बाद झालेत। खरं तर ही जमेची बाजू असेल उळवे संघासाठी। पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक करणार नाहीये कोणती चूक, पकडला जाईल झेल आणि आता मात्र संपुष्टात आलाय हितेन भोईरचा खेळ। आमच्या मुख्य व्यासपीठावर आदरणीय सन्मान्य नितीनदादा घरत जसकार गावचे सुपुत्र यांचं मात्र शुभागमन झालंय, तर आयोजकांच्या वतीनं प्रथम करूया त्यांचं सहर्ष असं स्वागत। चला नेक्स्ट बॅट्समन तुम्ही रेडी राहायचंय, तुम्ही तयार राहा। तीन गडी बाद झालेत, धावा धावा लागलेत 11, आपण विचार केला भावेश खारकर, नवीन फलंदाज रोमेश ठाकूर, हितेन भोईर आणि रोमेश ठाकूर ही विद्यमान जोडी मैदानामध्ये निश्चित पाहायला मिळते। 11 धावा झाल्यात, दुसरं षटक मार्गस्थ आपण विचार केला, या षटकातील तीन चेंडूचा खेळ झालाय समाप्त, फक्त तीन धावा खर्च केल्या, अगदी कंजूस स्वरूपाचं षटक पाहायला मिळतंय। भावेश खरकरेच्या माध्यमातून यश भोईर सारखा एक मोठा मासा गळाला लागला, त्याला तंबूचा रस्ता दाखवून यश मिळालंय। आता मात्र तीन चेंडू अद्याप शिल्लक असतील, निश्चितच केलवणे आणि पुनाडे गावाला जोडणार तट आणि तटावरील भव्य दिवस मैदान। खरं तर या मैदानात आपण विचार केला, केलवणे प्रीमियर लीग, पुनाडे प्रीमियर लीग, त्याच्यानंतर अगदी मागच्या सत्रामध्ये झालेले डीजे सॅम बॉईज आणि वागेश्वर वॉरियर्स आयोजित आई भवानी चषक चिती रजनी स्पर्धा या अगदी याच मैदानावरती झाली आणि निश्चित आता विद्यमान स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतंय। उरण पनवेल आमदार चषक 2024 ही स्पर्धा, हा चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक असेल, मात्र चेंडू लँड झालाय नो मॅन्स लँड मध्ये, तोपर्यंत संधी मिळाली, एक धाव मिळाली, निश्चितच जीवदान मिळालंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण कोणता एक क्षेत्ररक्षक पोहोचला असता, मात्र पहिले आप असं करत करत निश्चितच लखनौच्या नवाबची गाडी सुद्धा सुटली होती, येथे झेल सुटला जातोय, निश्चितच मिळाली एक धाव, एकदम संघ आता मात्र जाऊन पोहोचतोय 12 घरात। तयार भावेश खारकर बॉलिंग ट्रॅक वरती, भन्नाट वेगाची गोलंदाजी, हा चेंडू बोट फिरवली, मात्र चेंडू फिरला, चेंडू फिरकावून दिलाय लॉंग लेग सीमा रेषा बाहेर, येतोय मात्र हा बिग हिट षटकार। आ
हितेन भोईरच्या बॅटमधून येतोय हा दुसरा बिग हिट. काय जबरदस्त फटकेबाजी, गडी बाद झालेत. अगदी तीन गडी जरी बाद झाले असले ना तरी मात्र माझ्यावरती कोणतंही दडपण नाही आहे. चला चेंडू द्या आयोजक मैदानामध्ये आणि त्या दडपणाला झुगारून मात्र अगदी जबरदस्त फटकेबाजी करताना दिसतोय. चल जरा नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी शिवशक्ती धाकटी जोई आणि अष्टविनायक ओवळे दोन्ही संघाचे संगणक या. शिवशक्ती धाकटी जोई विपक्ष अष्टविनायक ओवळे दोन्ही संघाचे संगणक नाणेफेकीसाठी यायचे आहे त्वरित. आणि दुसऱ्या फेरीतील सर्व सामने असतील ते मात्र तीन षटकांचे खेळवले जातील याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. कालच्या रणजीमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल तीन षटकाचे सामने दुसऱ्या फेरीमध्ये पाहायला मिळाले. हितेन भोईर षटकार हॅट्रिकसाठी सॅम पटेल यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राईज, ओमकार गावण यांच्याकडून सुद्धा तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राईज. खरं तर केलवणे गावचे दोन्ही सुपुत्र आणि हितेन भोईर यांच्यावरचं हे असलेलं प्रेम अगदी फॅनबेस आहे हितेन भोईरची. प्रचंड भन्नाट फॉर्ममध्ये असल्या फलंदाज, हा चेंडू निश्चितच पडला आणि निश्चितच पंचाकडून अशाभूत नजरेनं पाहिलं जातंय. मात्र पंच सांगतायत का चेंडू मात्र चांगल्या तिने फेकलाय गोलंदाजांना. षटकाची झाली आहे समाप्ती, दोन षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना जय हनुमान भेंडकर संघाची धावसंख्या लागली आहे स्कोर कार्ड वरती 3-18. नतमस्तक माता अखंड हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देणारं हे ध्वनिफीत डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळाली आहे. तर मात्र उल्वे संघ 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं फेकायची आहेत, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. आणि वारंवार आम्ही तुम्हाला वॉर्न करतोय तर या सूचनेकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या, नंतर कोणत्या प्रकारची गय ऐकली जाणार नाही आहे. तर तिसरं षटक ज्या गोळ्याचा पहिलं षटक हाताला होता 8 धावा खर्च केल्या महेंद्र मडवे. हा चेंडू भिरकावलाय, फटका पसलाय, उंची जास्त लांबी कमी आणि चेंडू विसावलाय फिल्डरच्या हातामध्ये. निश्चितच रोमेश ठाकूर मात्र फलंदाज होतोय झेलबाद. जय हनुमान भेंडकल संघाचे रोमेश ठाकूर. निश्चितच असं वाटलं होतं की फटका चांगला आहे मात्र एलिव्हेशन कमी मिळालं, चेंडूने उंची जास्त गाठली, बराच काळ हवेमध्ये राहिला आणि कोणती चूक केली नाही ते तर क्षेत्रक्षे आपण विचार केला. सचिन यानं नवीन फलंदाज धीरज पाटील हा सुद्धा एकच जबरदस्त खेळाडू आहे, ज्या प्रकारची शरीरयष्टी आहे ना अगदी सहजरित्या चेंडू सीमारेषा बाहेर पाठवू शकतो. मात्र आता संघाची गरज वेगळी आहे. हा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या भन्नाट वेगाने चेंडू फेकला जातोय, वेगावर स्वार होऊन हा चेंडू हाताला गेला. निर्धाव चेंडू झाली सांगता या षटकातील अगदी पहिला निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती मिळाली विकेट, दुसरा चेंडू निर्धाव महेंद्र मडवी. पहिल्या षटक हाताला 8 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले आणि तिसरं षटक हातण्यासाठी सुद्धा बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावलाय, चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषा बाहेर, या षटकामध्ये येतोय हा बिग हिट षटकार. सुवर्ण संधी जर अर्धशतक झलकावलं ना
तर महेंद्र देवासे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल तुमच्यासाठी सुद्धा. निश्चितच केलवणे गाव, आणि केलवणे गाव म्हटलं तर खूप मोठं मात्र सांस्कृतिक सामाजिक तसेच क्रीडा वारसा मात्र या गावाला लाभलेला आहे. आपण विचार केला क्रिकेटच्या निश्चितच क्षेत्रामध्ये अगदी कमी वयामध्ये भरपूर खेळाडू उतरताना दिसतील. हा पुढचा चेंडू सबमरीन डिलिव्हरी, चेंडू पडला आणि पडल्यानंतर उचलेकडे खालून निघून गेला. अगदी दोन स्पर्धा आपण पाहिलं असेल मागच्या सत्रामध्ये आपण झालेली, निश्चितच डीजे सॅम बॉईज यांच्या माध्यमातून झालेली आई गाव गावदेव भवानी चषक ती स्पर्धा, त्याच्यानंतर आता मात्र तुम्हाला पाहायला मिळतंय उरण परिवार आमदार चषक ही स्पर्धा. अगदी थोड्या दिवसामध्ये अंडर क्रिकेटचे वारेसुद्धा केलवणेगावमध्ये वाहू लागतील. मग 3 ते 4 स्पर्धांचा निश्चितच आपण पाहिला असेल उल्लेख केला जातोय. दुसरं पर्व निश्चितच पाहायला मिळतंय अगदी या स्पर्धेचं. हा चेंडू पुन्हा एकदा अगदी त्याच वेगाने, मात्र यावेळेला दिशा भरकटली गोलंदाजाची. अबांध स्वरूपात चेंडू पाहायला मिळतोय. एकदमचा बेनिफिट मिळेल भेंडकर संघाला. एकदम संघ आता मात्र जाऊन पोचतोय 25 घरात. धीरज पाटील पुन्हा एकदा तयार. महेंद्र मडवी बॉलिंग ट्रॅकवरती. हा चेंडू अगदी यष्ट्यांचा भेद घेणारा चेंडू पाहायला मिळाला. मात्र चेंडू अगदी असेल नो स्वरूपाचा. ओव्हर स्टेपचा चेंडू निश्चितच नो स्वरूपाचा घोषित केलाय आणि फ्री हिट असेल या चेंडूवरती फलंदाजाला. खरं तर संधीच्या शोधात असलेला हा धीरज पाटील या संधीचं सोनं करेल का? निश्चितच तयार. आता मात्र चांगला चेंडू हाताला लागेल की मोठा फटका येईल. हा चेंडू अगदी खोलवटप्याचा चेंडू खोदून काढलाय, मात्र लॉंग ऑन सीमारेषेलगत डीप मध्ये चेंडू फील केला जाईल, उचलून फेकला जाईल. तोपर्यंत मिळाली धीरज याला एक धाव. एक धावने आता मात्र भेंडकर संघाची धाव संख्या लागली स्कोर कार्ड वरती 27. 4 गडीबाद 27. आयुष भगत, मयूर भगत, यश भोईर आणि रोमेश ठाकूर हे मात्र बाद होणारे 4 फलंदाज तुम्हाला डगडमध्ये पाहायला मिळतील. धीरज पाटील या षटकातील अंतिम शेवटचा चेंडू असेल शिल्लक. हितेन भोईर 2 षटकांनी आपण विचार केला 14 धावसंख्येवर खेळताना दिसतोय. 6 चेंडूचा सामना त्याने सुद्धा केलाय. फुलटॉसमध्ये चेंडू, चेंडूला दिशा दिली, गतीचा वापर केला, चेंडू अगदी जातोय सीमारेषा लगत फील्ड केला जाईल का? मात्र चांगलं पदल आले ते पाहायला मिळालं आणि फक्त एक धावेवर समाधान. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे आणि धावसंख्या लागली आहे एक धावेनंतर 28 धावा. तोपर्यंत ऐकूया डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून. षटकामध्ये आल्या 8 धावा. दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला 10 धावा. तिसऱ्या षटकामध्ये आल्या 10 धावा. म्हणजे चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. चला पुन्हा एकदा एक ऑफिशियल कॉल करतोय. शिवशक्ती धाकटी जो विपक्ष अष्टविनायक ओवळे दोन्ही संघाचे संघनायक या त्वरित नाणेफेकीसाठी. तर चौथा गोलंदाज किरण पाटील तुम्हाला पाहायला मिळेल. निश्चितच किरण पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पनवेल तालुका समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष असतील. एक खूप मोठे पदभार त्यांच्याकडे सुद्धा असेल. मात्र आज तुम्हाला वेगळी खेळी करायची आहे, कारण तुम्ही मैदानामध्ये आहात, गोलंदाजी तुमच्या हातात आली आहे. तर ती गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. भरपूर वेळेला निश्चितच माईक हातामध्ये घेऊन निश्चितच समालोचन क्षेत्रामध्ये तुम्ही नाव कमावलं, आज गोलंदाजी करावी लागेल. हा चेंडू गुडघ्यावर बसून चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं समीकरण जुळलं नाही आहे. चेंडू निघून गेला निश्चितच यष्टिरक्षकच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू झाली सांगता. विचार केला जय हनुमान भेंडकर संघाचा. भरपूर निर्धाव स्वरूपात चेंडू सुद्धा खेळले. अद्याप आपण विचार केला या 4 षटकांचा. हा चेंडू पुन्हा एकदा बॉडीवरती आदळलाय, मात्र बॅट कट. एक धाव मिळते स्वतः. यश चेंडू फेल केला, उचलून फेकला तो, मात्र मिळाली एक धाव. एकदम संघ जाऊन पोहोचतोय 29 घरात.
दोन षटकार जर आपण विचार केला, तीन षटकांची नोंद झाली आहे हितेन बुऱ्याच्या बॅटमध्ये, दोन षटकार, त्याच्यानंतर धीरज पाटीलने लगावलेला एक षटकार आणि त्याच्यानंतर फक्त सिंगल अँड डबल अशा धावा अद्याप आल्यात जनवन भेंडकर संघाकडून. आता मात्र मोठी फटकेबाजी व्हावी लागेल, करावी लागेल आणि करावंच लागणार आहे, कारण समोरचा संघ जर आपण विचार केला एक ताकदवर संघ असेल. हा चेंडू पुन्हा एकदा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, डायरेक्ट हिट करण्याचा मानस होता मात्र स्वतःला सावरलं, बॅकअप तेवढं स्ट्रॉंग नाही आहे पाठीमागं, एक आणि एकच धाव मिळाली आहे. एक धावने संघ जाऊन पोचतो 30 धावा लागल्यात या षटकातील. तीन चेंडूचा वाद विकेट शिल्लक म्हणजे 21 चेंडूमध्ये आपण विचार केला जयनवान भेंडकर संघाने 4 गडी बाद 30 धावा उभ्या केल्यात. पुन्हा एकदा तयार किरण पाटील डावखुरी हाताचा गोलंदाज. हा चेंडू भिरकावलाय, घुटना टेक और हितेन भोईर काही आहे, ब्रँडेड सिक्सर देख, सीमारशा बाहेर येतोय बिगिट, षटकार. पोचक ठरलाय हितेन भोईर हा फलंदाज, सलामीसाठी आला होता. आपण विचार करा एका बाजूने पडझड चालू असताना मात्र सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली, संघाला सावरलं आणि आता मात्र ज्यावेळेस गरज आहे धावांची त्यावेळेस मात्र चांगली फलंदाजी करताना दिसतोय. एक षटकार खेचून काढलाय. आता मग दोन चेंडू शिल्लक असतील अद्याप या षटकातील. 8 धावा खर्च अद्याप झाल्या 4 चेंडूमध्ये किरण पाटील. सध्याचं फास्ट क्रिकेट आपण विचार केला, पहिले निश्चितच 60 षटकांचे सामने असायचे, त्याच्यानंतर 50 षटके, 20, 10, 5 आणि आता आपण विचार केला जर निश्चितच चेंडूसुद्धा तसे असतील, पहिले MRE चे चेंडू असायचे, आता मात्र 10X सिक्सर, त्याच्यानंतर निविया असे चेंडू आणि गोलंदाजा कुठंतरी निश्चितच थोडंसं आपण विचार केला डोकेदुखी ठरतायत. हा चेंडू पॅडवरती आदललाय मात्र डाव्या ऍक्टिव्ह चेंडू आदलला असं म्हण निश्चितच म्हणणं आहे पंचांचं. अगदी डाव्या स्टेजच्या बाहेर मात्र पिच झाला चेंडू मिळाली मात्र ही एक धाव. चला टॉससाठी शिवशक्ती धाकटी जुई आणि अष्टविनायक ओवळे टीमचा कॅप्टन आणि इथून पुढचे सामने हे प्रत्येक 3 षटकांचे राहतील. कालही 3 ओव्हरचे आम्ही केले आणि आजही 3 ओव्हरचे असतील कारण बाई काय का तर सिरीजसाठी स्वरूपात मिळाली एक धाव. तर शेवटचा अंतिम चेंडू असेल चौथ्या षटकातील किरण पाटील, काय जबरदस्त षटक कातरलंय. 9 धावा लागल्यात या षटकामध्ये आपण विचार केला खर्च केल्यात अद्यापी. हा चेंडू मात्र या वेळेस दिशा भरकटल्या गोलंदाजाचे, पुन्हा एकदा दंडित केलं जातंय किरण पाटील गोलंदाजाला, अवाद स्वरूपात चेंडू हाताला जातोय. एक धावचा बेनिफिट, एक धावने संघ जाऊन पोचतोय 38 घरात. उशिरा कविना मात्र धावसंख्या थोडासा आकार आलाय आणि याचं सर्व श्रेय असेल निश्चितच हितेन भोईर या फलंदाजाला, काय जबरदस्त फटकेबाजी. 3 षटकार, 4 एकरी धावा आणि 3 डॉट्सवरचा चेंडू. हा चेंडू झेल पकडला जाईल का, चांगला प्रयत्न, चांगला अटेम्प्ट तिथे पाहायला मिळाला, झेल झाला जमिनीला दान आणि तोपर्यंत मिळाल्यात मात्र इथे 2 धावा. 2 धावेने मात्र संघ जाऊन पोचतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 घरात. अगदी 4 षटक म्हणजे 24 चेंडूंचा खेळ झाला समाप्त, 40 धावा लागल्या धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. चला शॉर्ट टीम मीटिंग उलवे संघ आपण अतिरिक्त वेळ घेत आहे त्यामुळे किरण दादा आपल्याला विनंती राहील आपण लगेच फिल्डिंग सेटअप लावून घ्या आणि सामना संपवून घ्या पहिली इनिंग. चला नीलकंठेश्वर उलवे संघ 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं फेकायची होती, तुम्ही 21 मिनिटं घेतलीत, तर शेवटच्या षटकामध्ये तुमचा एक अतिरिक्त खेळाडू असेल 38 सर्कलच्या आतमध्ये. वारंवार आम्ही तुम्हाला वॉर्न केलं चला आपण खेम गेस खेम चालू ठेवा. चला सामना सुरू ठेवा आपण, ड्रिंक्स ब्रेक झाला पाणी घेऊन चला. चला 12th मेने पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये.
चाळीस धावा लागल्या धाव फलकावरती आपण विचार केला. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसरा षटक 10, तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा आणि चौथ्या षटकामध्ये खर्च झाल्या तब्बल 12 धावा. किरण पटेल यांच्या षटकामध्ये एक षटकार हॅलो आणि त्याच्यानंतर चांगली कमबॅक. अर्णव एक मिनटं आपण इथे सन्मान घेऊया नितीनजी घरत साहेबांचा, सीमा शुल्क विभाग क्लर्क नितीन दादा घरत यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. महसूल खात्यामध्ये चांगलं योगदान त्यांचं राहिलं आहे. सीमा शुल्क विभागाचे क्लर्क आदरणीय नितीन दादा घरत यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत, त्यांनी आमच्या सन्मान स्वीकार करावा. टॉससाठी कॅप्टन शिवशक्ती धाकटी जुई आणि त्यानंतर अजनबी ओले. बघा आम्ही टाईम अलर्ट प्रत्येक संघांना करतो आहे, एखादा मिनिट 19-20 होईल परंतु यानंतर प्रत्येक संघांना विनंती राहील आपण टाईमवरती इनिंग समाप्त करा. कधी 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 चेंडू बाहेर जातो आहे, आम्हाला ही या गोष्टी कल्पना आहे, त्यामुळे आपण आता फिल्डर आपले बाहेरच ठेवा, निर्णय आयोजकांचा आला आहे. चला आपण सन्मान घेत आहोत. पुढचा टॉस केला जाईल शिवशक्ती धाकटी जुई आणि अजनबी ओले कॅप्टन टॉससाठी. आपण चला शिवशक्ती धाकटी जुई संघाचा संघ घेताना दिसतोय. अष्टविनायक ओवळे संघ या नाणेफेकीसाठी. तर मग शेवटचं स्लॉग ओव्हरचं अंतिम षटक घेऊन येताना दिसतोय गोलंदाज. प्रतीश पाटील समोर मात्र फलंदाज हितेन बोईल सलामीसाठी आलाय. पहिला चेंडू असेल प्रतीश पाटील याचा, हा चेंडू भिरकावलाय, यावेळेस मात्र चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, येतो या षटकातील हा पहिला षटकार. अरे यो बॅट ऑपरेटर हितेन बहिर अगदी संकट मोचन ठरलाय फलंदाज, मात्र आज डोकेडोकी ठरलाय निलकंठेश्वर उल्वे संघासाठी असं वाटलं होतं. 12 चेंडू मध्ये तब्बल 28 धावांची बहारदार खेळी करताना दिसतो आपल्या संघासाठी. संघाची गरज ओळखली आहे आणि त्या गरजेनुसार फलंदाजी करतोय मैदानामध्ये, पुन्हा एकदा तयार. हा चेंडू उजव्या स्टिकच्या खूपसा बाहेर फेकला जातोय, पंच आमच्याकडे बोललेत सांगितलं हा चेंडू मात्र अवांतर फेकलाय गोलंदाज प्रतीश पाटील यानं, दंडित केलंय गोलंदाजाला. एक धावचं बेनिफिट भिंकल संघाला मिळतंय. जी धावसंख्या कुठे थांबली होती त्या धावसंख्येला आकार येताना 47 धावा लागल्या धपलकावरती. हा चेंडू या वेळेस चेंडू भिरकावलाय मात्र जाईल सरळ क्षेत्रच्या हातामध्ये, हितेन भोईऱ्याच्या पारीचा झालाय अंत. काय जबरदस्त फटकेबाजी, 13 चेंडू फेस केले, 28 धावा. जी भूमिका बजवायची होती, जी जबाबदारी कर्णधार टाकली होती, त्या कर्णधार निश्चितच जबाबदारीला निश्चितच सामोरे गेला आणि विश्वासात पात्र सुद्धा ठरला. नवीन फलंदाज उतरताना दिसतोय मृगांक ठाकूर. एक जबरदस्त खेळाडू असेल हा, सुद्धा चांगली फटकेबाजी करू शकतो. संधी असेल मात्र संधीचा सुरू करावं लागणार आहे, कारण आता तुमच्याकडे चेंडू जास्त नाही आहेत, प्रत्येक चेंडूवरती प्रति हल्ला चढवावं लागेल. सेट व्हायची वेळ निघून गेली आहे, आता मात्र समशीर व्हावं लागेल. हा चेंडू खेळून काढलाय गल्ली पॉईंट रिझर्वमध्ये, निश्चितच स्वीपर करमध्ये चेंडू फील केला जाईल. जोपर्यंत उचलून फेकला जातो तोपर्यंत मिळाल्यात मात्र 2 धावा. मृगांक ठाकूर या फलंदाजाला स्वतःचं वैयक्तिक खातं खोललंय, तर 2 धावाने संघ जाऊन पोहोचतोय 49. अगदी एक धाव पाठीमागे 50 गाठण्याचा अगदी सांघिक 50 अर्धशतक झलकावलं जाईल का. चला फलंदाज तुम्ही सुद्धा जास्त टीम मिटिंग नका करू, आता जास्त चेंडू नाही राहिलेत, 2 चेंडूचा 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अद्याप. हा चेंडू फोटोपद्धतीचे चेंडू निश्चितच घरंगळत जातोय अगदी लॉंग ऑन सीमारेषा बाहेर, डीप मध्ये फंबल झाला क्षेत्ररक्षक, चेंडू झाली सीमारेषा बाहेर,
हा येतो नशिबाचा एक जबरदस्त चौकार. ऑपरेटर या अगोदर आपण विचार केला, खोपटी संघाने 53 धावा कुठून काढल्या होत्या? निश्चित 54 होते. हा मात्र चेंडू भिरकावलाय, चेंडू सीमारेषा लगत फील केला जाईल, मात्र चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, ओव्हर द्रोप येतोय मात्र. हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. चौकार नवसंजीवनी देणारे चौकार पाहायला मिळाले. हा चेंडू भिरकावलाय, पटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक, पकडला जाईल झेल, शेवटच्या चेंडूवरती विकेट. बघा हायस्ट या सामन्यामुळे झाला, आता जो जिंकेल त्याला बाय मिळेल. उलवे किंवा भेंडकल या दोघातून जो जिंकेल त्याला बाय असेल, कारण खोपटे संघाने 54 केल्या होत्या आणि इथे 57 आल्या, त्यामुळे आता पुढचा सामना असेल खोपटे विपक्ष. मागच्या सामन्याचा विनर सुरुंगपाडा अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल आणि जो जिंकेल त्याला बाय मिळेल. तत्पूर्वी टॉस आपण करत आहोत, ओवळे आणि धाकटी जुई. मी माझ्या महेंद्र बुधाजी पाटील चला त्यांना इन्व्हॉल्व करतो, ते नस चला या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल, नाही तर विशाल गोळी सर या आपण आपल्या शुभ हस्ते टॉस आम्ही करत आहोत. विशालजी कोळी, सामना 3 ओव्हरचा, पुन्हा बाय जास्त दावा. विशाल दादा कोळी यांच्या शुभ असं मी टॉस घेत आहोत, जास्त धावा ज्यांच्या असतील त्याला बाय. सगळ्या 3 ओव्हरचे सामने असतील पुढचे. चला आपण टॉससाठी आपे इथे आपण दिनेश आणि अभिजित. धावा जास्त त्याला बाय असेल. थँक्यू अर्णव ठाकूर आणि धन्यवाद रोशनजी पाटील. 30 चेंडू 58 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय निलकंठेश्वर उळवे या संघाच्या विरोधात, जे हनुमान भेंडकल संघाकडून. आणि आता या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी देखील दाखल झाले, फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुप. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने तुषारजी पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि सर्व युवक वर्ग. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झालाय. डीजे श्रीकांत किरण पवार रायगडचे सुपर डुपर स्टार, इनके राईट हँड कट्टर समर्थक अर्केश म्हात्रे. उद्या त्यांचा संघ अर्केश पवार करतात, त्यांचा उद्या संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. उद्याच्या लढती देखील जोरदार आहेत ना, उद्या टॉपचे 8 संघ या मैदानात खेळतील, त्यामध्ये बोनकोडे देखील आहे, जीवदानी बामणडोगरी देखील आहे, लॉर्ड्स असेल, हायवे दिवा, RCC पेठ, मला असं वाटतं आंबापाडा पण आहे का, म्हणजे सचिन काटकर पुन्हा एकदा या मैदानात खेळताना दिसेल. या उद्याच्या लढती आहेत, परंतु सध्याच्या घडीला एक मोठं लक्ष सेट करण्यात आलं आहे
जनमान भेंडकल संघाकडून 57 धावा करायचेत आणि सर्वाधिक धावा याच सामन्यामध्ये झाल्यात. म्हणजे या मॅचमध्ये जो विजेता संघ असेल तो मात्र निश्चितच डायरेक्ट तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. टॉस संपन्न झाला. पुढच्या सामन्याचा शिवशक्ती धाकटी जुई विरोधात अष्टविनायक ओवळे. पंच इशारा करतायत मॅच ऑन. सलामीची जोडी NCC उलवे टीम कडून मयूर पाटील आणि आयलेश म्हात्रे. आणि आमचे उत्कृष्ट स्कोरर पराग थळी आमच्या समवेत आहेत. आडबा बाटने खेळण्याचा इथे प्रयत्न झाला. पहिला चेंडू इथे बीट करतोय गोलंदाज रोमेश ठाकूर आलाय गोलंदाजीसाठी. मोठी धावसंख्या उभारले त्यामध्ये सर्वाधिक मोठं योगदान होतं ते हितेनचं. हितेन भोईर ज्याने 28 धावा खुटल्या आणि मृगांक ठाकूर ज्याने 10 धावांचं योगदान दिलं. स्वीपर कव्हरच्या दिशेनं आलाय हा फटका. बॉल थांबणार नाही. NCC उलवे टीमसाठी पहिला चौकार. लावलं असेल ही समय सुचकता आहे त्यांची आणि ते चौकार आला NCC उलवे टीमसाठी. फुल टॉस बॉल भिरकावून दिला ऑन साइडला. याच धमाक्यांची सध्या गरज आहे NCC उलवे टीमला. बॉल चाललाय सीमारेषा पार. फलंदाज मयूर पाटीलच्या बॅटमधून षटकार. इच्छा पूर्ण केली नाही तर तो DJ श्रीकांतच नाही. धन्यवाद. धावसंख्या 10. हा चेंडू थोडा खाली राहिला. लाईन मध्ये येऊन खेचण्याचा प्रयत्न होता मयूर पाटीलचा. टप्पा घेतला या चेंडूने. रोमेश ठाकूर गोलंदाजी करतोय. थोडा चेंडू खाली राहिला. आता 12 वाजून गेलेत. खेळपट्टी देखील थोडे रंग दाखवेल. यानंतरच्या सर्व लढती 3 ओव्हरच्या असतील. कडाक्याची थंडी आहे. भारतीय जनता पार्टी केळवणे आयोजित ही स्पर्धा. उरण पनवेल आमदार चषक. फटका इथे फसलाय. विकेटच्या शोधात होता रोमेश आणि ती विकेट इथे प्राप्त केले. माघारी परतावं लागेल मयूर पाटीलला. पहिला धक्का NCC उलवे टीमला. मराठीमध्ये अशी काही अजरामर गीत आहेत केव्हाही तुम्ही ऐका ती तुम्हाला आल्हाददायकच वाटतात. आणि ही जी गाणी लिहिलेली आहेत परंपरा आहे आपल्याला. महाराष्ट्र ही संस्कृतीच वेगळी आहे आणि त्या महाराष्ट्राचे आपण नक्कीच सपूत आहोत. हा अभिमान नाही तर गर्व आहे. नवीन बॅटर मैदानावरती प्रदीप खारकर गेलाय. पहिला धक्का मयूर पाटीलच्या स्वरूपात दिलाय तो रोमेश ठाकूरने. 57 धावांचा पाठलाग चालू आहे. कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. गॅप मधून हा चेंडू काढलाय. गोळीच्या वेगाने चाललाय सीमारेषा पार. पहिल्याच बॉल वरती खेचतोय प्रदीप खारकर. चौकार.
जे श्रीकांत जैत्रे जय चित्रपटातील हे गीत याच कर्णालामध्ये त्यांचं संपूर्ण रेखाटन झालंय. 14-1 पहिल्या षटकात दाबा आल्या त्या 14-57 पाठला करत असताना जी सूचना समालोचन कक्षातून उलवे संघासाठी झाली होती ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पॅनल्टी कोणाला द्यायची नाहीये, परंतु वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करावं ही आयोजकांकडून सर्वच संघांना सूचना आहे, कारण थंडी वाढते मग त्यानंतर खेळणं थोडं कठीण होऊन जातं. 14 धाव संख्या, ऐलेश म्हात्रे आणि प्रदीप खारकर ही जोडी सध्या मैदानावर. गोलंदाजीसाठी यज्ञेश भोईर. कव्हर्स मधून चेंडू काढलाय, पॉवर प्लेचा फायदा उचललाय तो ऐलेश म्हात्रेने. बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकार. बॉलर यज्ञेश भोईरचे ते स्वागत केलं ऐलेश म्हात्रेने. एक्सपिरियन्स प्लेअर आहे ऐलेश म्हात्रे, कित्येक वर्षांचा अनुभव आहे. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, यज्ञेश भोईरने ते बीट केलं आणि पहा शॉट. विकेट कीपर विकेटच्या शोधात होता प्रदीप खारकर. धाबसंख्या 18, 57 धाबांचं लक्ष ठेवलंय जे हनुमान बेडकल संघाने. हिथेन भोईरने केलेली फलंदाजी, 28 धाबा त्याने कुठल्या होत्या पहिल्या डाबात. शॉर्ट पिच बॉल पुल केलाय, पाहूया कितपत हा चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षकाने झेल तर सोडलाय, फलंदाज तर नाबाद असेल, परंतु पाहूया. धाबा तर वाचवल्यात त्याने आपल्या टीमसाठी, परंतु पंच इथे सांगतायत की टेक्निकल टीमकडे तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आलंय. पुन्हा एकदा तपासा की षटकार आहे की नाही, का सीमारेषाला पाय लागलाय की बाहेर गेला, या सर्व गोष्टींची शक्यता इथे तपासली जाईल. टेक्निकल टीमचा इथे वापर करण्यात येईल. तिसरे पंच जोडले गेलेत. भारतीय जनता पार्टी केळवने आयोजित उरण पनवेल आमदार चषक 2024. उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी विद्यमान आमदार हॅट्रिक ज्याने नोंदवले ते अर्थातच प्रशांतदादा ठाकूर यांच्या वतीनं 1,00,000 रुपयाची नकद देणगी आम्हाला इथे प्राप्त झाली, आम्ही त्यांचे आभारी आहोत. तेजस कैलास डाकी बोरखार सामाजिक नेता यांच्या वतीने आम्हाला प्लेअर ऑफ द टॉर्नामेंटची बाईक पुरस्कृत त्याने केले, मनपूर्वक आपले आम्ही आभारी व्यक्त करत आहोत. संदीप पाटील उद्योगपती चावणे यांच्या वतीने 10,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाली, आपले मनापासून आभार. अनंतनाथा माळी यांच्याकडून स्पर्धेसाठी लागणारे सर्वच सन्मानचिन्ह पुरस्कृत त्याने केलेत, आपले मनापासून आभार. स्वर्गीय वनिता रामचंद्र पाटील स्मरणार्थ आदरणीय महेंद्र बुधाजी पाटील यांच्याकडून प्रथम पारितोषिकाची ट्रॉफी इथे पुरस्कृत करण्यात आलेली आहे. स्वर्गीय श्रेया योगेश कडू हिच्या स्मरणार्थ आदरणीय राजेश मिन्नाथ कडू यांच्याकडून द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी. स्वर्गीय तुषार 11 KGSC ग्रुप यांच्याकडून तृतीय पारितोषिकाची ट्रॉफी इथे प्राप्त झाले आणि चतुर्थ पारितोषिकाची ट्रॉफी कुमारी अनन्या निशिकांत म्हात्रे यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेली आहे. मालिकावीर चषक विलास कृष्ण ठाकूर यांच्या वतीने पद्माकर हरी भोईर यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज, सचिन हिराजी ठाकूर यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज आणि तेजस पाटील किरण पाटील यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी चषक आम्हाला इथे प्राप्त झालेत. या पंचांचा निर्णय काय असेल ते आमच्यापर्यंत पोहोचवतील. यज्ञेश भोईरने विकेट हॅट्रिक संपादित केली तर दिघाटीचे प्रवीण पाटील यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राईज इथे देण्यात येईल. चला इथे पंच इशारा करतायत, इट्स अ सिक्सर. 6 धाबा इथे जोडल्या जात आहेत. टेक्निकल टीमचा इथे वापर करण्यात आला. दोन्ही अतिरिक्त खेळाडू या कॉमेंटरी बॉक्समध्ये आहेत आणि तिसऱ्या पंचांनी हा निर्णय दिलाय. एक मिनिट थांबा.
चला ट्वेल्थ मंथ देखील इथे षटकार या ठिकाणी मात्र पंचांनी घोषित केला, टेक्निकल टीमचा इथे वापर केला आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या पंचांनी हा निर्णय इथे सुपूर्त केला. षटकाराने स्कोर जाऊन पोहोचला आता 24-24. ऐलेश मात्रेच्या बॅटमधून आज षटकाराला गोलंदाजी करतो यज्ञेश भोईर. या पुन्हा एकदा मासला होते ते सुरुवात, पॉवर प्लेचं षटक दुसरं चालू आहे. 57 धावांचा पाठलाग निलकंठेश्वर ओलुवे या संघाकडून जनमान भेंडकल संघाच्या विरोधात. आजच्या रात्रीतील हा प्रथम फेरीतील शेवटचा सामना चालू आहे. यानंतरची लढत देखील टॉस झालाय संपन्न. अष्टविनायक ओळे विरोधात शिवशक्ती धाकटी जुई. ऑफ्टमच्या हा बराच बाहेरचा चेंडू, दबाव थोडा जाणवतो यज्ञेशवरती. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपात एक धाव इथे जोडली जाते. स्कोर 25-25. चांगली बॅटिंग आयलेश कडून, त्याला साथ देतो प्रदीप खारकर. सुरुवातीला आक्रमण केलं होतं मयूर पाटीलने, तो 10 धावांवरती बाद झाला. शॉर्ट पिच बॉल हॅमर केला, लॉंगॉनला फिल्डर आहे, जज करतो आणि ते फलंदाज होईल बाद. आयलेश मात्रे दुसरा धक्का NCC उलुवे टीमला. मीटिंग घेऊ नका, लगेचच आपापल्या जागी आपण फिल्डिंग पोझिशनला जा. मैदानात चाललेत किरण पाटील, पनवेल समालोचक, क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि या असोसिएशनच्या मार्फत अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात. PPL पनवेल प्रीमियर लीग देखील भरवण्यात येते आणि तिचे अध्यक्ष सध्या मैदानात दाखल झालेत. किरण पाटील एक उत्कृष्ट समालोचक देखील आहेत, परंतु सध्याच्या घडीला NCC उलवे टीमसाठी त्यांची फलंदाजी फार महत्त्वाची आहे. 25 लॉस ऑफ 2 विकेट. आयलेश मात्रे बाद झालेत, महत्वाची विकेट प्राप्त केले यज्ञेश भोईरने. सन्माननीय पांडुरंगजी पाटील साहेबांना विनंती की आपण मंचावरती यावं, आपलं सहर्ष स्वागत. लॉंग ऑफच्या दिशेनं खेचण्याचा प्रयत्न होता फटका, मिड ऑफला तर क्लिअर केलं क्षेत्ररक्षक, तिथे स्वतः पोहोचलाय डीप कव्हरचा. 2 धावा ने खातं उघडतोय किरण पाटील आणि धाव फलक जाऊन पोहोचेल 27 वरती. 27 पाठलाग चालू आहे. 57 धाव संख्येचा पॉवर प्लेचा हा शेवटचा चेंडू असेल. सन्माननीय बबनजी ठाकूर साहेब यांच्या वतीने किरण पाटीलने हा सामना जिंकून दिला तर 500 रुपयांचं कॅश प्राईज देण्यात येईल किरण पाटीलला. शॉर्ट पिच बॉल हुक करण्याचा प्रयत्न, पाठमोरा क्षेत्ररक्षक धावतोय, काय झेल घेतलाय, व्हॉट अ कॅच, कम्मालीचा झेल, उलटा धावत मात्र हा झेल घेतलाय. क्षेत्ररक्षक होता मृगांक ठाकूर, एकदा जोरदार टाळा उंजाऊ द्या क्षेत्ररक्षकासाठी. अनबिलिव्हेबल कॅच, अफलातून दर्जेदार. किरण पाटील सारख्या मोठ्या तगड्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये सर्वाधिक योगदान होतं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज घेतली, त्यानंतर शॉर्ट फाईन लेगला असलेला मृगांक ठाकूर उलटा धावला आणि काय झेल घेतला. अनबिलिव्हेबल कॅच बाय मृगांक ठाकूर, कमालीचा झेल. आणि उद्या ही व्हिडिओ व्हायरल होईल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाहीये. उलटा धावत झेल घेतला तो मात्र किरण पाटील याचा मृगांक ठाकूरने. सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब आपण असे विनंती की आपण देखील मंचावरती यावं, काय झेल घेतलाय. किरण पाटील यांना देखील विश्वास बसला नसेल की हा झेल होईल कम्प्लीट. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, 27 धावा झाल्या, 3 विकेट आत्तापर्यंत. आत्ता या मॅचमध्ये शिरकाव करण्यासाठी सुरुवात केले ती जनमान भेंडकल टीमने. चला फास्ट खेळा, लगेचच मॅच स्टार्ट करा. 2 ओव्हरमध्ये 27 झाल्यात, 18 बॉल 31 करायचे आहेत. 58 धावांचं लक्ष, माफी असावी, 57 धावा झाल्या होत्या त्या भेंडकल संघाच्या आणि 58चा पाठलाग सध्या चालू आहे तो NCC उलवे टीमकडून. प्रितेश पाटील आणि प्रदीप खारकर ऑन स्ट्राईक. प्रदीप नुकताच मैदानात दाखल झालेत. प्रितेश पाटील प्रतीश पाटील
फटका अभेत आहे आणि ते लॉंग ऑफचा फिल्डर आयुष्य तो झेल खाली फलंदाज बाद होईल प्रदीप खारकर. मित्र यांनी देखील पहिल्या डावात एक चांगला उल्लेख केला होता की किमान 10 किंवा 12 सरासरी ठेवली अर्थातच जे अनुमान बेडकल संघाने, तर दुसऱ्या डावात धावफल संख्येचा पाठला करत असताना दबाव येईल. परंतु या विपरीत 2 षटकांमध्ये धावा आल्या होत्या त्या 27. 18 बॉल 31 गरज आहे. 10 सरासरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये माफक आहे, सहजरित्या होऊ शकतात. परंतु त्या धावा घेत असताना विकेट जर का गेल्या तर दबाव प्रस्थापित होऊ शकतो. नवीन बॅटर सचिन पाटील मैदानावरती दाखल झाला. एक उत्कृष्ट लेखक देखील आहेत, गुणसंख्या लेखक देखील आहेत सचिन पाटील. परंतु सध्या आपल्या टीमसाठी बॅटमधून त्यांना दावा करायचे आहेत. अनोखी स्टाईल आहे बॅट पकडण्याची सचिन पाटीलची. हा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर ठेवला, पंच इथे व्हाईट बॉलचा इशारा करतात आणि बॉलर पहा झगडतोय थोडा. जेव्हा बॉल डिलिव्हर्ड झाला त्यानंतर मला वाटते पाय थोडा लचकला दिते. हेच घडतं जेव्हा तुम्ही थंडीमध्ये खेळता. ही थंडी थोडी घातक आहे, कारण अशा थंडीमध्ये खेळत असताना वॉर्मअप करणं फार गरजेचं. बॉडी गरमच असायला हवी, बॉडी गरम नसेल तर मात्र थोडं टेन्शन आहे. म्हणूनच सर्व संघांना विनंती आहे वेळेत या, वेळेत सामने पार पाडा. 28 धावा 17 चेंडू 30 गरज NCC उलवे संघाला भेंडकल संघाच्या विरोधात. स्कूप करण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील आणि इथे फलंदाज पायचितच्या स्वरूपात बाद घोषित केल्या पंचांनी. अंपायर्स कॉल इथे आलाय की ते चेक करू इच्छितात की बॅटला बॉल लागलाय की मात्र पायाला लागलाय, या गोष्टी ते तपासल्या जातील. फेअर क्रिकेटसाठी फक्त हा निर्णय घेतलाय पंचांनी, हे लक्षात असू द्या. सर्व संघांनी सहकार्य करा, कारण फेअर क्रिकेटमध्ये हा फलंदाज तर बाद घोषित केलाय, परंतु कदाचित जर का त्याच्या बॅटला किंवा हाताला चेंडू लागला असेल तर निश्चितच हा नाबाद देखील असू शकतो. हे फक्त फेअर क्रिकेटसाठी घेतलेला डिसिजन आहे, लक्षात असू द्या. आणि त्यासाठी जे सहकार्य दाखवलं आहे भेंडकल टीमने त्यासाठी त्यांचाही आभार. तिसरे पंच इथे निर्णय देतात, इट्स अ नॉट आउट, हाताला चेंडू लागलाय. थँक्यू सो मच जानमान भेंडकल टीम, तुम्ही कोऑपरेट केलं त्याबद्दल थँक्यू सो मच. ऍक्शन रिप्लेमध्ये हेच तुम्ही पाहताय, सचिन स्कूप करण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स स्कूप आणि ते हाताला चेंडू लागला. घडतात गोष्टी अशा आणि हे पंच देखील चांगली कामगिरी करतात. डॉट बॉल आला अगोदरचा, धावसंख्या 28. रोमेचा हा चेंडू सचिन पाटीलने भिरकावून दिलाय, लॉंग गॉन सीमारेषा पार, षटकार 6 धावा.
34 जिंकण्यासाठी 15 चेंडू 24 धावांची गरज. प्रवीणजी पाटील साहेबांकडून 500 रुपयाची देणगी प्राप्त झाले. आपण मंचावरती यायचंय. ब्लॉकहोलला टाकला होता चेंडू. एक धाव इथे जोडली जाते. सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब दिघाटीचे ज्यांच्या वतीने आम्हाला इथे देणगी प्राप्त झाले, विनंती आपण त्वरित मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. एका धावेने स्कोर धावून पोहोचलाय 35 वरती. विकेट गेल्या 4. सचिन पाटील मैदानावरती खेळतोय. मगाशी देखील उल्लेख केला, चांगले गुणसंख्या लेखक आहेत, त्याचबरोबरीने चांगली बॅटिंग सध्या NCC उलवे टीमसाठी करत आहेत. 14 चेंडू 23 धावांची गरज. हा सामना रोमहर्षक ठरतोय. अद्यापही 2 चेंडू शिल्लक आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका, थोडं कोऑपरेट करा, कारण हा सामना स्टार्ट झाला होता 11:20, आता हा सामना 12:25 झाली. आडवा बॅटने खेळण्याचा इथे प्रयत्न. यस, निश्चितच दावा नसतील आता, कारण स्वतःला प्रोटेक्ट करण्यामध्ये चेंडू त्याने ढकलला. हे घडतं क्रिकेटमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. 13 चेंडू 23 धावांची गरज. याच गोष्टी सातत्याने आयोजक सांगतात. 11:20 सामन्याला सुरुवात झाली आणि 12:26 झाले, तरी सुद्धा हा सामना समाप्त झालेला नाहीये. सामना समाप्त नाही तर अद्यापही 2 षटकं बाकी आहेत. 1 तासाहून अधिक वेळ, जवळजवळ 8 ओव्हरसाठी ते घेतलाय. फलंदाज असेल बाद, माघारी परतावं लागेल ते प्रतीश पाटीलला. धक्का क्रमांक 5 NCC उलुवे टीमला. थँक्यू. प्रतीश पाटील यांचे एक्सप्रेशन सांगत होते रोशन सर की मी थोडं थांबणं गरजेचं होतं, थोडा संयम दाखवायला हवा होता. सचिन पाटीलकडे पाहत तेच म्हणाले अगदी डोळ्यांमधून की मी थोडं थांबणं गरजेचं होतं, परंतु मोह आवरता आला नाही मोठा फटका खेळण्याचा. आणि प्रतीश पाटीलसारखा एक तगडा फलंदाज माघारी मात्र येथे परतलाय. टीमचा कॅप्टन मैदानावरती बाळा दाखल झालाय. 12 चेंडू शिल्लक आहेत, 23 धावा करायचे. चला लगेचच मॅचला सुरुवात करा. सातत्याने मी इथे सांगतोय, कारण 1 तासाहून अधिक वेळ तुम्ही मात्र इथे घेतला हा सामना कम्प्लीट करण्यासाठी. म्हणून विनंती आहे वेळेच्या बाबतीत संघांना की बाबा सहकार्य करा. नवीन बॅटर यश मडवी अर्थातच बाळा. 12 चेंडू 23 करायचे आहेत NCC उलवे टीमला. सलामीवीर मयूर पाटीलने सुरुवात केली, 10 धावा त्याने कुठल्या तो बाद झाला. ऐलेश मात्रेने 10 धावा कुठल्या, एक चौकार एक षटकार. त्यानंतर प्रदीप आला त्याच्या बॅटमधून चौकार, तो बाद झाला. किरण पाटील वाटत होते आक्रमण करतील, परंतु त्यांचा काय झेल घेतला तो मृगांक ठाकूरने. आणि प्रतीश पाटील आता नुकताच माघारी परतलाय. सचिन पाटीलच्या बॅटमधून इथे आलाय षटकार, आणि ते निश्चितच नशिबाचा चौकार मिळेल तो नीलकंठेश्वर उळवे संघाला 22 स्वरूपात. आणि आता 11:19 धावांची गरज आहे. हा नशिबाचा चौकार होता. यानंतरच्या लढती 3-3 ओव्हरच्या असतील. दोन्ही संघ आपण तयारीला लागा. शॉर्ट पिच बॉल स्क्वेअर कट केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, परंतु तो काहीच करू शकणार नाही. सचिन पाटील स्कोर कार्ड वरती देखील धावा चांगल्या लिहितो, आणि आता आपल्या टीमसाठी बॅटमधून धावा कुटताना NCC उलवे टीमसाठी चौकार. बघा या मॅचला पुष्कळ वेळ गेला, त्यामुळे विनंती राहील थोडं स्पीडअप करा दोन्ही टीमला. नाही, सातत्याने आपण सांगतो 11:20 सामना चालू झाला, आता वाजलेले ते मात्र 12:29 तरी सुद्धा सामना संपलेला नाहीये. यापेक्षा आता आयोजक काय सांगतील. 10 चेंडू 15 धावांची गरज. सचिन पाटीलच्या बॅटमधून आला इथे चौकार. फुलटॉस बॉल स्क्वेअर लेगला फटका खेचलाय, हा देखील चेंडू येणार सीमा रेषा पार. 4 धावा NCC उलवे टीमसाठी, आणखी एक चौकार.
स्वीकारणाऱ्या टीमने ते रिव्ह्यू गमावला. खाली चेंडू येत होता, ड्रॉपिंग फुल टॉस. 9 चेंडू 11 धावांची गरज. चांगली बॅटिंग चालू आहे सचिन पाटील कडून. दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न होता, दबाव जाणवतोय साहिल ठाकूरवर. आणखी एक व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात, एक धाव. 9 चेंडू 10ची गरज. थोडा नाराज आहे विकेट कीपर, कारण त्याला ठाऊक आहे विकेट आपण घेतल्या होत्या 5, तरी सुद्धा इथे धावा येत आहेत. आघाडीचे फलंदाज बाद झाले, परंतु त्यानंतर सचिनने हा डाव सावरलाय. 9 चेंडू 10. चला बॅटिंग करणारी टीम आपल्यासाठी देखील आता आयोजक इथे सूचना देत आहेत. बॅटचा स्विंग जोरदार होता, परंतु इथे बॅटर मिस करतोय हा चेंडू. डॉट बॉलचे होते सांगता, 8 बॉल 10 धावा करायचे, त्या मात्र 10. आठ चेंडू 10 धावांची गरज. सचिन पाटील 7 चेंडू 15. साहिल ठाकूर गोलंदाजी करतोय हलक्या हाताने, फक्त चेंडू ड्राईव्ह केला, गॅप द्या, चेंडू ढकलला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होईल. लॉंग ऑफ वरून फिल्डर आला, फेक करतोय, परंतु थोडी दूर. 2 धावा इथे धावलाय चित्याच्या चपळाईनं सचिन पाटील. गावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी, NCC उलुवे टीमसाठी. पहा लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक वेगाने इथे आला, फेक झाली तत्पूर्वी, मात्र सचिन पाटील तिथे पोहोचला. हा थ्रो थोडा दूर होता, काय करेल क्षेत्ररक्षक, कुठून तो धावत आला, तिथून त्याने फेक केली. 2 धावा 7 चेंडू 8ची गरज. 50 धावा धाव फलकावरती NCC उलवे टीमच्या. 58 लक्ष, 7 बॉल 8 करायचे. साहिल ठाकूर हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडू ढकललाय, तर TR सर्कलमध्येच हा चेंडू आहे. दुसरे धाव घेण्यासाठी बॅटर धावलाय, सचिन पोहोचेल का, फेक होते, पाहूया इथे काय घडलंय. पंच सांगतायत इट्स रेफर टू थर्ड अंपायर. 1 धाव ते इथे कम्प्लीट झाले, 51 तर झाल्यात. रनआउट आहे की नाही आता पंच इथे, तिसरे पंच सांगतील इक्वेशन काय असेल लास्ट ओव्हर मध्ये. चला एकत्रित येऊ नका, फिल्डिंग पोझिशन वरती चला. फलंदाज सचिन पाटील धावचितच्या स्वरूपात बाद. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज, आपण मोठा धक्का NCC उलवे टीमला. चला फिल्डिंग लावून घ्या, एकत्र येऊ नका, त्या ठिकाणी भेंडकल टीमला सूचना राहील, फिल्डिंग लावून घ्या. बघा वेळ जास्त जातोय, लवकरात लवकर स्पीडअप करा. चला भेंडकल संघ 5 मिनिटांमध्ये आता हे षटक तुम्ही समाप्त करा, सत्र समाप्त करा प्लीज. सचिन पाटील काय मैदानावरती खेळला, संकट मोचक तो मात्र ठरला, परंतु अद्यापही सामना संपलेला नाहीये. 6 बॉल 7 करायचे. चला सामना चालू करा. जनमन भेंडकल टीम तुम्हाला रिक्वेस्ट आहे, 12:20 हा सामना चालू झालाय. आता 12:34 झालेत, म्हणजे जवळजवळ 1 तास 1.25 तासाहून अधिक. सहा चेंडू जिंकण्यासाठी 7ची गरज. ब्लॉक होलला टाकला होता चेंडू, एक्स्ट्रा कव्हरला मिसफील्ड, खराब कामगिरी. या धावा वाचवायला पाहिजेत, इथे एक एक धाव महत्वाची आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. पहिल्या चेंडूवरती आले इथे एक धाव. रोमहर्षक सामना घडतोय. 5 चेंडू 6ची गरज. फलंदाज बाद झाला सचिन पाटील, तो देखील धावचीच्या स्वरूपात. दुसरी धाव घेताना ती महत्वाची विकेट ठरेल का. हितेन बोईर ज्याने धावा कुठल्या होत्या तोच आता त्या धावांचं रक्षण करण्यासाठी दाखल झाला लास्ट ओव्हरला. 5 चेंडू इथे बीट करतोय बॅटरला. डॉट बॉलची होते इथे सांगता, सामना संपलेला नाहीये. सचिन पाटील बाद झाल्यानंतर या उर्वरित दोन्ही फलंदाजांवरती थोडा दबाव इथे आता वाढलाय. चांगला टप्पा ठेवला तो हितेनने, अगदी ऑफस्टिक वरती टाकलेला हा चेंडू. डिफेन्सिव्ह पवित्रा आणि अगदी स्टंप वरूनच बॉल निघून गेला. डॉट बॉल. 5 चेंडू धावा करायचे, त्या मात्र 6.
एनसीसी उलवे टीमला. बाटची कडा घेतले, विकेट कीपर पुढे आलाय. आणखी एक डॉट बॉल, आणखी एक डॉट बॉल. चार बॉल सहा करायचे होते, आता तीन बॉल सहा धावा करायचे आहेत. पाच सचिन पाटील बाद झाला आणि त्यानंतर पाच सामना कसा फिरवलाय तो हितेन भोईरने. तीन चेंडू सहा धावा. आजच्या रात्रीतल्या बऱ्याचशा लढती एकतर्फी पाहिल्या, परंतु प्रथम फेरीतील हा शेवटचा सामना या स्पर्धेमध्ये रंग भरत असताना खास करून हितेन भोईर बॅटिंग दमदार केली, आता गोलंदाजी चांगली करतोय. तीन बॉल धावा करायचे सहा उलवे टीमला. धीम्या गतीचा बॉल पिक केलाय, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, त्याच्या हातामध्ये हा फटका. फलंदाज बाद होतोय. आणखी एक धक्का एनसीसी उलवे टीमला. फिल्डिंग लावून घ्या भिंडकल टीम, फिल्डिंग लावून घ्या. पहा सहा चेंडू सात धावांची गरज होती, इक्वेशन होतं ते, मात्र निश्चितच सात बॉल आठ धावसंख्येचं. त्यावेळी दुसरी धाव घेत असताना सचिन पाटील बाद झाला, कदाचित दुसरी धाव न घेता ती एकच धाव घेतली असती आणि त्यानंतर सचिन पाटील स्ट्राईकला देखील राहिला असता, परंतु तो बाद झाला. त्यानंतर काय दबाव टाकला हितेन भोईरने, सामना पुरा फिरवलाय. दोन चेंडू आता धावा करायचे त्या, मात्र सहा. सामना अद्यापही संपलेला नाहीये. एक मोठा फटका बाय, ठोकला तर जिंकला आणि हुकला तर मुकला. कंपल्सरी चेसिंग. हितेन भोईर धावा वाचवेल की मात्र महेंद्र या धावा करेल. वेगवान चेंडू, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. स्ट्राईक स्ट्राईक स्ट्राईक, इथे रोटेट होणार नाही, फलंदाज तोच असेल. काय गोलंदाजी केले हितेन भोईरने, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या हितेनसाठी. जय हनुमान भेडकल संघाचा हाच तो खेळाडू, विकेट जात असताना त्याने बॅटिंग केली, 28 धावा त्याने कुटल्या आणि आता गोलंदाजी करत असताना सहा चेंडू सात धावाची गरज असताना त्याने फक्त एकच धाव दिले. एका चेंडू मागे आता सहा धावांची गरज आहे. सहा धावांची गरज असताना देखील आतमध्ये फिल्डिंगची सजावट होते, हा एक मोठा प्रश्नचिन्ह पडला आयोजकांना. षटकारासाठी कुठली फिल्डिंग पोझिशन असू शकते? सीमारेषाजवळ. परंतु आता आयोजक करतील काय, सव्वा तासाहून अधिक टाईम घेतलाय म्हणून आयोजकांच्या बोंबाईत. चला, हा सामना आवडला असेल, दोन्ही संघाचा खेळ आवडला असेल, तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. एक बॉल सहा आणि इथे बीट 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 करतोय. काय सामना जिंकून दिलाय तो हितेन भोईरनं. जयहनुमान भेडकल संघाचा हा गोलंदाज, सहा बॉल सात धावा त्याने डिफेंड केल्यात आणि बलाढ्य एनसीसी उलवे संघाला त्याने पराभूत केलंय. चला लगेचच पुढचे दोन्ही संघ. वेल डन आणि कॉंग्रॅच्युलेशन करत असताना पहा शेवटी हा खेळ आहे. तिकडे निलेश कारकर, किरण पाटील, प्रतीश पाटील कॉंग्रॅच्युलेशन करतायत समोरच्या टीमचं का करू नये, खूप चांगला खेळ त्यांच्याकडून झाला जयहनुमान भेंडकल. परंतु भेंडकल टीमला विनंती आहे